जे जे तुम्हाला येऊन विचार सांगता येत ना की हे आम्हाला आरक्षण आम्ही देतो म्हणून आले की पहिल्यांदा विचारा कसं आता जरांगे पाटील उपचाराला बसतात म्हणतात आता निवडणुका लढवू म्हणतात नंतर म्हणतात की आता निवडणुका नाही लढवणार आता पाडणार तुम्हाला लढवायच्या लढवा पाडायच्या तर पाडा मागे मुंबईमध्ये आले होते मोर्चे घेऊन आले होते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं जा दिला आरक्षण म्हणजे काय प्रश्न एवढाच आहे की हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात ते पहिले मला सांगा बाबानो मी एकदा ह्या गोष्टी तुमच्याशी बोलतोय अत्यंत विचारपूर्वक बोलतोय तुमच्याशी हे तुम्हाला फक्त झुलवतायत हे राजकीय पक्ष जे आहेत हे फक्त तुम्हाला झुलवतायत फक्त भूलतापा देत आहेत कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही मी तुम्हाला सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडतो आणि ही सत्य परिस्थिती मी ज्या वेळेला पाटांना भेटायला गेलो त्यावेळेला ते त्यांच्या समोर मांडली होती मी जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा हा इतका किसकट विषय आहे हा इतका टेक्निकल विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय तुम्हाला लोकसभेमध्ये काय कायदा सगळा बदलायला लागेल लोकसभेमध्ये हा कायदा बदलायला लागेल सुप्रीम कोर्टात तुम्हाला आदेश घ्यावा लागेल आणि बाबांनो हा फक्त एका महाराष्ट्र राज्यापुरताचा विषय नाही आहे जर उद्या महाराष्ट्र राज्यापुरताच्या एका विषयामध्ये जर एका जातीबद्दल जर समजा अशा प्रकारचं धोरण टाकायचं गेले कोणी केंद्र सरकार प्रत्येक राज्यामधल्या जाती उठणार आहेत प्रत्येक राज्या कोणालाही परवडणार नाही आणि हे होऊ नये हे होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढे जे जे तुम्हाला येऊन विचार सांगता येत ना की हे आम्हाला आरक्षण आम्ही देतो म्हणून आले की पहिल्यांदा विचारा कस मागे मुंबईमध्ये आले होते मोर्चे घेऊन आले होते आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं जा दिला आरक्षण म्हणजे काय तुमच्या हातात तरी आहे का ते हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का कोणतेही राज्य सरकार देऊ शकतं का असा तामिळनाडूमध्ये असा प्रकार झाला आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारने तिकडच्या कुठच्या एका जातीच्या संदर्भात सांगितलं आरक्षण दिलं आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे काही निकाल लागलेला नाही त्याचा जी गोष्ट घडू शकत नाही जी गोष्ट होऊ शकत नाही त्याच्यामध्ये आज आम्ही भांडतो आहोत आम्ही आज वाद घालतो आहोत आम्ही एकमेकांना शिव्या घालतो आहोत आम्ही एकमेकांची तोंड पाहायला तयार नाही होत आमच्या साधू संतांनी ही शिकवण दिली आम्हाला कोणीतरी कोणाच्या तरी हे काय आहे हा संपूर्ण मराठवाडा हा हिंदुत्वाने भारावलेला सगळा अख्खा मराठवाडा होता आजही आहे मग एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या एका पक्षाचा जन्म झाला तो जन्म झाल्यानंतर महान संत शरदचंद्रजी पवार याला असं वाटलं की आता ह्या धर्माभिमाच्या या सगळ्या गोष्टी हिंदुत्वाच्या गोष्टी ह्या छाटायच्या कशा यात तर लोकांना बाहेर कसं काढायचं मग जातीचं जा राजकारण आणा तेव्हापासून हे महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण सुरू झालं जात प्रत्येकाला प्रिय असते <स्याँगा> हो जात प्रत्येकाला प्रिय असते प्रत्येक जण सांगतो माझी जात चांगली आहे मान्य आहे मला चला प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल प्रेम असणं यामध्ये काही वावगं नाही पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष असणं मला असं वाटतं इथे सगळा संघर्ष सुरू होतो आणि नेमकं नेमकं ह्याच गोष्टी या सगळ्या लोकांनी केल्या आणि तुमची माती भडकवली या जातीपातीच्या भांदगडीत तुम्ही धका पडू मी जो आज आलोय तुमच्या समोर सत्य मांडायला आलो खरं सांगायला आलो तुम्हाला हे हो शकत मी हे होऊ शकत नाही मी तुम्हाला सांगतो की खरंच या मराठवाड्यात अ इथे पाट्या लागल्या पाहिजेत लातूरला घर हवं का लातूरमधल्या तालुक्यांमध्ये घर आहे का बाहेरची लोकं मराठवाड्यामध्ये आली पाहिजेत मराठवाड्यातली लोक बाहेर जाऊन उपयोगाचं नाहीये आणि अशा प्रकारचे उद्योगधंदे तुम्हाला सहज आणता येतात सहज गोष्टी करता येतात खरं तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे पाहिलं पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब दोनदा का तीनदा मला छोटा मुख्यमंत्री झाले दोनदा का तीनदा मला आठवत नाही तीनदा असतील केंद्रामध्ये मंत्री झाले कृषी मंत्री झाले एकदा सहज बारामती तालुक्यात जाऊन बघा बारामती तालुक्यामध्ये जेवढे उद्योगधंदे आलेले आहेत हे त्यांना महाराष्ट्रात आणता नसते मराठवाड्यात आणता नसते विदर्भात आणता असते पण एका तालुक्यामध्ये किती उद्योगधंदे आले ते एकदा फक्त बघून घ्या म्हणजे एक इतकी संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो कसं होणार मा, हे महाराष्ट्राचे नेते कसे काय होऊ शकतात हे तर ता तालुक्याचे नेते